नमस्कार मंडळी, मी मयुरान, तुमचं माय कोल्हापूर गेमिंग या ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपला हा ब्लॉग आता भरपूर दिवसांना आलेला आहे आणि तर आपण आज तसं म्हणतो तर आपण सांगोड्याला, म्हणजेच त्या ठिकाणी नरसिंह मंदिर आहे, तर त्या ठिकाणी आपण त्या मंदिरासाठी भेट द्यायला जाणार आहे, कारण दर्शन घ्यायला जाणार आहे आपण. तर त्या ठिकाणचं व्ह्यू कसं आहे, मंदिर कसं आहे, त्याच म्हणजे साईडचं मंदिर कसं काय काय कसं काय काय ते तुम्हाला नक्की दाखवतो. तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ तो आवडेल तुम्हाला. तर आपण त्या ठिकाणी जाऊया. तर आपल्या संगड आपले पप्पा आणि मी आणि तो असं दोघंच चालू आहे आपण. तर नक्कीच आपण जाऊया. तर चला मित्रांनो. आता नरसिंहवाडीमध्ये सांगोडे या नरसिंहवाडी या मंदिरात आपण आलेलो आहे आणि मंदिरात आज काही एवढी काही गर्दी नाही, कारण का अमावस्येला ही गर्दी जास्त असते. तर आपण हे मंदिर कसं आहे काय ते तुम्हाला आता दाखवूया. तर मित्रांनो, आपण आता कापूर आणि अगरबत्ती लावून घेऊया. दोन वड्या लागतात खर्च, पुढे बागायचे आणि दोन वड्या घेऊन यायचे. तर मित्रांनो, आपण देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि जे मंदिराचं व्ह्यू वगैरे आहे ते पण मस्त आहे, कारण आपल्या इथं उपरीतून सांगोडे गेलेलं लांब नाही, त्यामुळे आपण काय मिळत राहतो. तर तुम्हाला पण व्हिडिओद्वारे हे मंदिर ते दाखवा असं वाटलं म्हणून मी पण तुम्हाला मंदिर हे पण दाखवलं तुम्हाला. तर व्ह्यू कसा आहे बाहेरनं ते पण दाखवतो, तर बघा. तर मंडळी, आपण मंदिरात दर्शन घेऊन आपण आता बाहेर आलेलो आहे आणि आपण आता मामाच्या घरी चाललो आहे. तर मामाच्या घरी जायचं तर आपण रामटेकला जायचं आणि काय असेल त्या मंदिर जायचं. तर मंडळी, आपण आता घरी आलेलो आहे.
आणि व्हिडिओ म्हणजे आता कसं झालं आपण लवकरच आलेलो आता म्हटलं वेळ पण चालते आणि पहिला जेवून घ्या म्हटलं आणि काय असेल ते व्हिडिओ एंड करूया म्हटलं तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करू शकता मित्रांनो आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि लाईक करायला पण विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये जे लोकेशन वगैरे आहे ते पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि तुम्ही पण त्या मंदिराला म्हणजे नरसिंह मंदिराचं दर्शन घेणार असाल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जावा मंदिर खूप बघण्याजोगं पण आहे आणि भारी आहे तर नक्कीच तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता तर नक्कीच मित्रांनो अशाच एका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय भारत.